माणूस देशाचा प्रधानमंत्री झालाय नरेंद्र मोदी, ते किती मोठं देशाला पडलेलं चांगलं स्वप्न. पहिल्याचा प्रधानमंत्री म्हणजे एकतर गांधीवाद्यानं जन्म घेतला पाहिजे किंवा त्यांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारा झाला पाहिजे अशी आपण अनेक वर्ष आपल्या डोक्यामध्ये हे फीड आहे. ब्रिटिशांचं राज्य गेलं पण त्याच्यानंतर राज्यावर बसले हे एकाच परिवारात सगळं राजकारण झालं. पण असा परिवार ज्याची आई चुली समोर बसून स्वयंपाक करते आणि वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकतात, हा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला. मला सांगा, गरिबांसाठी नाही तर कुणासाठी काम करेल? मोदींना तर काहीच नाहीये, परिवार नाहीये, काही नाहीये, फक्त करायचंय ते समाजासाठी करायचंय, समर्पित जीवन जगायचंय ते समाजासाठी करायचंय. म्हणून आई चुली समोर बसून स्वयंपाक करत होती म्हणून त्या धुराची त्यांच्या डोळ्यामध्ये लागलेली जाणीव प्रधानमंत्री झाल्यावर पण त्यांच्या डोळ्यामध्ये होती. आणि म्हणून या माऊलीला गॅसची योजना, उज्ज्वलाची योजना दिली. त्या माऊलीला चुली समोर बसून उज्ज्वलाच्या योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या समोर नेण्याचं काम त्यांनी केलं. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मी प्रचाराला जायचे, महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये सगळ्या ठिकाणी प्रचाराला मला बोलवण्याचा, मुंडेसाहेबांचं जेवढी व्याप्ती होती की चला पंकजाताई तुम्ही या प्रचाराला, असा प्रयत्न केला. आणि मग मी जायचे, मी महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात खेड्यामध्ये फिरत असताना मी सकाळी सकाळी जेव्हा प्रचाराला जायचे, खेड्यामध्ये गेलो किंवा शहरात सुद्धा गरीब वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये ही परिस्थिती होती की सकाळी गेलो तर दोन्ही बाजूला रस्त्याच्या धुतरचा रांगा लावून शौचाला लोक बसलेले हे चित्र होतं का नाही आपल्या देशामध्ये? आपल्याला दिसायचं का नाही हे चित्र? पण आज जेव्हा मी खेड्यामध्ये फिरते, प्रचाराला जाते, ती दुर्गंधी, ते चित्र आता 99% हे पूर्णपणे संपुष्टात आणलंय. कारण ते स्वच्छता अभियान नरेंद्र मोदींनी आपल्याला दिलं. त्यांनी या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं घर असावं याच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना दिली. आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास आणि ग्रामीण विकास मधून मी एका दिवशी मी ग्रामीण विकास मधून 3 लाख घरांना चाव्या मोदीजींच्या हस्ते शिर्डीमध्ये वाटप केल्या. त्यांनी सांगितलं आम्हाला की या देशामध्ये महिला जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या निर्भर होणार नाही तोपर्यंत या देशामधली गरिबी नष्ट होणार नाही. आणि म्हणून या माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या निर्भर करण्यासाठी बचत गटाचं भव्य जाळं पसरवण्याची जबाबदारी ही माझ्यावर होती. आपण जर औरंगाबादमध्ये आता प्रधानमंत्र्यांचा कार्यक्रम झाला, मी मंत्रिमंडळात जेव्हा सुरुवात केली कामाला, 4 लाख फक्त महिलांपर्यंत आम्ही पोहोचलेलो होतो. आता 44 लाख महिला या बचत गटाच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेल्या. महिलेच्या हातात पैसा आला तर तो नक्की हा घराच्या साठी, कुटुंबाच्या साठी, त्याच्या भविष्यासाठी लागतो. आणि म्हणून महिला ही आर्थिकदृष्ट्या निर्भर करणं हा सुद्धा आमच्या सरकारचा महत्वाचा अजेंडा. आज मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झालं. देशामध्ये सगळ्यात पहिले तर देशाविषयी राष्ट्राभिमान असावा या संस्कारातून निर्माण झालेली आम्ही महायुती आहे. या संस्कारातून भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा जन्म झाला. आपल्या देशात श्वास घेतलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक धर्माचा, जातीचा, त्याला आपल्या तिरंग्याविषयी सन्मान असला पाहिजे, आपल्या देशाविषयी सन्मान असला पाहिजे, आपल्या देशाच्या सीमा रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या विषयी त्याच्या मनामध्ये सन्मान असला पाहिजे. आणि आम्हाला जो मोदींनी शब्द दिला हा सन्मान प्रत्येकाच्या मनामधला, तसाच तेवत ठेवणारा निर्णय 370 हा नरेंद्र मोदींनी घेतला, हा आमच्या अमितभाई शहांनी घेतला. आणि या राज्यामध्ये, या देशामध्ये कानाकोपऱ्यातल्या माणसाला आनंद झाला. राष्ट्रवादीवाले टीका करतात हा काही प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? बरोबर आहे, हा प्रचाराचा मुद्दाच नाहीये मुळात, हा आमच्या संस्काराचा मुद्दा आहे. आमच्या देशातल्या माणसाला प्रत्येक राज्यामध्ये हा तिरंगाच फडकवला पाहिजे असं वाटलं तर काय चूक आहे? आपल्या देशाचा हिस्सा असणाऱ्या राज्यामध्ये जर तिरंगा फडकत नाही तर त्याचा उपयोग नाही. भारतीय जनता पार्टी ही म्हणजे अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, भारतीय जनता पार्टी दलितांच्या विरोधात आहे, असा प्रचार राष्ट्रवादीनी, काँग्रेसनी वर्षानुवर्षे केला. आणि राष्ट्रवादीनी जातीच्या, धर्माच्या वरून जातीवर हा प्रचार उचलला. पण आता त्याची आवश्यकता नाही, लोकांनी हा प्रचार झुगारून दिला. या देशामधल्या सगळ्या माणसांचा विकास, सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मी आपल्याला सांगते, या खरं तर इथे एवढे पोटतिडकीने भाषणे करायची गरज नाहीये, मला माधुरी त्यांची चिंताच नाहीये. मला चिंता एकच होती की माझ्या वडिलांनी जे नाते मिसाळ परिवारांशी, सतीश मिसाळांशी, बाबा मिसाळांशी होते, माझं जे नातं माधुरीताईंशी आहे, त्या नात्याचा सन्मान आणि माझ्या पक्षाची एक ताकदवर नेता म्हणून त्याच्या पाठीमागे कोर कमिटीची नेता म्हणून हाही माझा एक दायित्व होतं म्हणून मी आले. मुंडे साहेबांनी आतापर्यंत कधीच त्यांची सेवा चुकवली नाही कुठलीही कॉर्पोरेशनमध्ये किंवा कशामध्ये. आणि मी पण ठरवलं की आपणही ती सभा चुकवायची नाही म्हणून मी खास थांबले.
इथं विजयाचा विषयच आहे, पण आपण ज्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहतोय, ज्या सत्तेच्या पाठीमागे उभं राहतोय, त्या सत्तेच्या माध्यमातून समाजाला काय मिळणार आहे हे अत्यंत महत्वाचा विषय. मी आपल्याला एकच सांगेन, एक अनुभव सांगेन. 4 वर्षापूर्वी मी काश्मीरला गेले होते. काश्मीरला मी जेव्हा गेले तेव्हा मी सांगितलं नव्हतं की मंत्री आहे तिथे, न मंत्री मंत्री नाही असं सांगूनच मी एक सामान्य नागरिकाप्रमाणे गेले. आमचा एक ड्रायव्हर होता आणि तो मला सगळीकडे घेऊन जात होता. पठाण होता तो, खूप छान होता. त्यांनी मला सगळं दाखवलं, सगळ्या ठिकाणी फिरवलं. आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला काश्मीर विषयी तुमचं काय म्हणणं आहे, त्यांनी सांगितलं काश्मीर हा स्वर्ग आहे भारताचा. आणि खरंच मी डोळ्याने पाहिला तो स्वर्ग. आणि त्याला म्हटलं कशाची भीती वाटते तुम्हाला, त्यांनी सांगितलं सकाळी माझा मुलगा शाळेमध्ये जातो, मॅडम जेव्हा तो शाळेमध्ये जातो त्याच्या बॅगमध्ये मी पुस्तक घालून देतो, पण तो घरी येईपर्यंत मला ही भीती वाटते की माझ्या मुलाच्या बॅगमध्ये शस्त्र निघू नये. ही त्या काश्मीरच्या एका मुस्लिम बांधवाची कहाणी आहे. माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, अधिकारी व्हावा आणि तो मोठा व्हावा असं मला वाटतं, पण या वातावरणात ते शक्य का हा प्रश्न मला पडतो. मग मलाच तुम्ही सांगा 370 हे कुणासाठी आवश्यक आहे? त्या काश्मीरमध्ये राहणाऱ्या माझ्या भारतातल्या मुस्लिमांच्या भविष्यासाठी सुद्धा तेवढा महत्वाचा निर्णय. त्यांचा वापर करून, त्यांना दहशतीखाली वापरून आतंकवादाचं जाळं पसरवणाऱ्या लोकांना एक सडेतोड उत्तर देण्याचा पुलवामा असेल 370 चे हे मोदी सरकारने काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस काम करतात. मेट्रो पुण्याचा विकास बघा, पुण्यामध्ये सगळे सत्ता केंद्र होते, राष्ट्रवादीच्या सर्वे सर्वांचं सगळं जाळं पुण्यामध्ये होतं. काय झालं पुण्याला कधी? आता पहिल्यांदा एवढ्या वर्षात कधी वाटलं नाही पुण्याला मेट्रो असावी, एवढ्या वर्षात कधी वाटलं नाही की पुण्याचं कुठेतरी एक प्लॅनिंग असलं पाहिजे, पुणे हे स्मार्ट शहर झालं पाहिजे. हे सगळे प्लॅनिंग कधी त्यांनी केले नाही. आमचं सरकार आल्यानंतर राज्यामध्ये आम्ही या सगळ्यांना निर्णयाला लावलेला आहे. आणि आता हे पुणे सुद्धा फार महत्वाचं शहर आहे. मुंबईचा खालोखाल एवढं मोठं शहर आहे, मोठा उद्योजकांचा इथे वास आहे. या पुण्यामध्ये आयटीचा आपला फार मोठा एक शक्ती आहे आणि याच्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि या मायमाऊलीच्या लेकरांना नोकरी मिळावी, त्यांना ताकद मिळावी, याच्यासाठी सुद्धा मोठा अजेंडा आमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून राबवला गेला आणि भविष्यामध्ये तो पूर्ततेकडे सुद्धा जाणार आहे. म्हणजे रोजगार आहे, महिलांचं संरक्षण आहे, वृद्धांना सुद्धा 600 रुपये संजय गांधी निराधारचा पगार होता, 1000 रुपये केला आपण. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आणल्या, लोकांना रोजगार देणाऱ्या योजना आणल्या, महिलांच्या संरक्षणाच्या योजना आणल्या. एखाद्या महिलेवर जर एखादा आघात झाला, एखाद्या महिलेला जर बलात्काराला सामोरं जावं लागलं तर तिला फक्त 1 लाख रुपयाची शासकीय मदत मिळत होती तिथं पुनर्वसनासाठी. आता आम्ही जर एखाद्या महिलेवर निर्गुण प्रकारे अत्याचार झाला तर 10 लाख रुपयाची शासकीय मदत देऊन तिचं पुनर्वसन करून तिला ताकद देण्याचा निर्णय घेतो. मुलींचा जन्मदर वाढावा याच्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना आणली. यामध्ये मुलींचा जन्मदर या राज्यामध्ये आता वाढला. ज्या राज्यामध्ये बीड जिल्ह्यामधून निघाले 801 मुली होत्या 1000 मुलांच्या मागे, आता 937 मुली 1000 मुलांच्या मागे झाल्या. हे मुलींचा जन्मदर वाढणारी एक मोठी चांगली क्रांती या बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून झाली. स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाण्याचा निर्णय, मराठा आरक्षणाचा निर्णय, ज्या मुख्यमंत्र्यांना जातीवरून आपल्या राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा पुण्याचे मालक समजणारे लोक नावं ठेवत होते त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं आणि या राज्यामधल्या अनेक गरीब मराठा तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. धनगर समाजाला एसटीच्या सवलती देण्याचं काम केलं. तर जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, जातीच्या आरक्षणात बसलेले आहेत, अशा सुद्धा लोकांसाठी 10% आरक्षण दिलं. एवढंच नाही तर 1% आरक्षण हे अनाथ मुलांसाठी देण्याचं काम महिला बालकल्याण खात्याच्या माध्यमातून निर्णय आम्ही, म्हणजे जे अनाथ आहेत त्यांचं सुद्धा अनाथ होण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं. म्हणून आपल्या सर्वांना मी आवाहन करते, आले तर भाषण करणं क्रमप्राप्त आहे. एवढ्या संख्येने तुम्ही जमलात, माधुरीतेंना निवडूनच देणार आहेत म्हणून मी आपलं 2 शब्द बोलून जाणं योग्य नाही. तुमच्या उपस्थितीचा मान ठेवला आणि माझ्या मैत्रिणीसाठी मी इथे आले